त्या मंत्र्यांनी आमदारांनी काही खासदारांनी मला फोन करून सांगितलं कार्यकर्त्यांनी, दादा ते आम्हाला आंदोलन करायला सांगताय, अजित पवारांचा फोटो त्याला अशी फुली आणि ते बाकीचा मायना वगैरे सगळं पाठवून दिलेलं आहे. आम्हाला सांगितलेलं आहे की जिथं तुम्ही आंदोलन करा त्याचा फोटो काढायचा आणि फोटो पुन्हा ऑफिसला द्यायचा पाठवून. मला एक कळत नाही, आता हे कालचे दोन दिवस भारतीय जनता पक्षाने त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत की तुम्ही आंदोलन करा अजित पवारच्या विरोधात आणि अजित पवारला राजीनामा त्या ठिकाणी मागा. मला भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षनेतापद दिलेलं नाहीये. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 53 आमदार आहेत विधानसभेचे, त्यांनी ते विरोधी पक्षनेतेपद मला त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावर त्यांना त्या पदावर ठेवायचं नाही ठेवायचं हा त्यांचा अधिकार आहे. या बाकीच्यांनी काही त्याच्यामध्ये मागणी करण्याचा काडीचा अधिकार नाही. आणि मला त्या सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे पत्रकार मित्रांनो, त्याच्यातल्या इतक्या मंत्र्यांनी आमदारांनी काही खासदारांनी मला फोन करून सांगितलं कार्यकर्त्यांनी, दादा हे आम्हाला आंदोलन करायला सांगताय आणि दादा चुकीचं बोलले. ते म्हणले आम्हालाही कळेल ना तुम्ही काय चुकीचं बोलला ते, परंतु आम्हाला काय पॅटर्न आंदोलनाचा असला पाहिजे, अजित पवारांचा फोटो त्याला अशी फुली आणि ते बाकीचा मायना वगैरे सगळं पाठवून दिलेलं आहे. आणि आम्हाला सांगितलेलं आहे की जिथं तुम्ही आंदोलन करा त्याचा फोटो काढायचा आणि फोटो पुन्हा ऑफिसला द्यायचा पाठवून आणि ह्या पद्धतीनं ते आंदोलन करायचं, अशा प्रकारचं त्यांनी केलं. आंदोलन करणाऱ्यांच्याही मनात किंवा ज्यांनी सांगितलं त्यांना मला विचारायचं की महापौरांचा अपमान हा शब्दप्रयोग वापरून बेताल वक्तव्य करून राज्यपाल महोदयांनी केलाय, मंत्री महोदय ह्या मंत्रिमंडळातले त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण मधल्या काळामध्ये चंद्रकांत दादा पाटलांचं पण एक जबाबदार ज्येष्ठ मंत्र्यांचं वक्तव्य त्या ठिकाणी वाचलेलं आहे. त्याचबरोबर ह्या अपमान करताना सत्तारूढ पक्षाच्या आमदारांनी कुठेतरी शिवाजी महाराजांच्या गोष्टीची उपमा मुख्यमंत्र्यांना दिली. महिला व बालकल्याण मंत्र्यांनी औरंगजेब शिवरायांना रोखलं औरंगजेबानी, पण शिवाजीराजे त्यांच्या हातावर तुरी देऊन निसटले, शिंद्यांनाही रोखण्याचा प्रयत्न म्हणजे तशा प्रकारची तुलना केली. प्रसाद लाडांनी पण एक जावई शोध लावला, छत्रपतींचा जन्म कोकणात. गोपीचंद पडळकरांनी पण अफजल खानने शिवाजी महाराजांचा कोथळा बाहेर काढला. अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांचे मंत्री करतायत, त्यांचे आमदार करतायत, त्यांचे राज्यपाल महोदय करतायत आणि त्याच्याबद्दल हे काही बोलायला तयार नाही. त्यांना त्यांनी ते वक्तव्य केले त्यांनी माफी मागायला पाहिजे, ते माफी मागायला कुणी तयार नाही. त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करायला त्या ठिकाणी कुणी तयार नाही. ह्याही गोष्टीचा नोंद ही राज्यांनी आणि आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्यावी. खरं तर ते वडूच्या बाबतीतले सगळे रेकॉर्ड आहे. तिथं काही जमीन ही समाधीस्थळाला आपल्याला लागणार होती, ती डॉक्टर कुरुस जहांगीर कोयाजींच्याकडे होती, ती पण आपण ट्रान्सफर करून घेतली, त्याचे पण ऑर्डर काढल्या आणि त्याही सगळ्या संदर्भात जागा मागणीचं वगैरे सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे.